प्राध्यापक विजय मोहिते आज आपल्यासोबत त्यांच्या काही निवडक कविता आपल्या सर्वांसाठी मराठी एक नंबर बातम्या फेसबुक लाईव्हवरती शेअर करणार आहेत. प्राध्यापक विजय मोहिते यांची कविता संदर्भातली ओळख म्हणजे प्राध्यापक विजय मोहिते सिद्धार्थ कॉलेजमध्ये प्राध्यापक असून त्यांचा पंचनामा हा कविता संग्रह नुकताच प्रकाशित झाला होता. आता ते बाल कवितांचा संग्रह अलीकडेच लिहिण्यासाठी त्यांनी घेतला असून तोही येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्व वाचक रसिकांना तो वाचायला नक्कीच मिळणार आहे. तर प्राध्यापक विजय मोहिते हे आज मराठी एक नंबर बातम्या फेसबुक लाईव्हवरती त्यांच्या काही निवडक कविता आपल्या सर्वांसाठी सादर करत आहे. प्राध्यापक विजय मोहिते. नमस्कार, मी प्राध्यापक विजय मोहिते. माझा पंचनामा या कविता संग्रहातील काही निवडक कविता मी आपल्यासमोर सादर करीत आहे. माझी पहिली कविता ही कविता माणूस कसा लिहितो आणि का लिहितो या संदर्भात आहे. कवितेचं नाव आहे माझी कविता. माझी कविता माझे आयुष्य. माझी कविता माझे आयुष्य, त्यातले शब्द त्यातलीच वर्ष. माझी कविता माझे आयुष्य, त्यातले शब्द त्यातलीच वर्ष. वर्ष असतात म्हणून बनतं आयुष्य. वर्ष असतात म्हणून बनतं आयुष्य. आयुष्यामुळेच कवितेला असतो अर्थ. आयुष्यामुळेच कवितेला असतो अर्थ. शब्दांचा खेळ असतो दोन घडीचा. शब्दांचा खेळ असतो दोन घडीचा, काही कडव्यांचा काही ओळींचा. आयुष्याच्या चटक्यांनी फुटणाऱ्या फुटाण्यासारखे फडफडणारे माझे शब्द. आयुष्याच्या चटक्यांनी फुटणाऱ्या फुटाण्यासारखे फडफडणारे माझे शब्द. शब्दच असतात म्हणून जगता येतं, जागवता येतं कवितेला आणि आयुष्यालाही. शब्द असतात म्हणून जगता येतं, जागवता येतं कवितेला आणि आयुष्यालाही. माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे किनारा. किनारा ही कविता मी आपल्यासमोर सादर करत आहे. सागराच्या लाटा धडकतात किनाऱ्याला. सागराच्या लाटा धडकतात किनाऱ्याला, मनाच्या लाटा धडकतात हृदयाला. सागराच्या लाटा धडकतात किनाऱ्याला, मनाच्या लाटा धडकतात हृदयाला. किनारा तसा मजबूत असतो हृदयाला मजबूत करायचं असतं. किनारा तसा मजबूत असतो हृदयाला मजबूत करायचं असतं. धडकून धडकून किनारा कोसळलाच तर तटबंदी बांधता येते. धडकून धडकून किनारा कोसळलाच तर तटबंदी बांधता येते. मनाचं काय, मनाला तटबंदी बांधता येते. म्हणूनच किनाऱ्यासारखं मन असावं. म्हणूनच किनाऱ्यासारखं मन असावं. लाटांनाच नव्हे तर वादळांनाही थोपवणारं. लाटांनाच नव्हे तर वादळांनाही थोपवणारं. माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे पाऊस. सध्या पावसाचे दिवस आहेत आणि पाऊस ज्यावेळेस घरट्यांवरती पडतो तेव्हा पाऊस जेव्हा घरट्यांवरती पडतो तेव्हा पक्ष्यांची काय अवस्था होते ही आपण आता जाणून घेतोय. कवितेचं नाव आहे पाऊस. ढग फुटून ते येता खग जमून ते आले. ढग फुटून ते येता खग जमून ते आले. फडफडते पंख आता घरी परतून आले. ढग फुटून ते येता खग जमून ते आले. फडफडते पंख आता घरी परतून आले. पावसाच्या ओल्यासरी पावसाच्या ओल्यासरी आल्या आल्या माझ्या घरी. पावसाच्या ओल्यासरी आल्या आल्या माझ्या घरी. ऊर भरून ते येता घर भरून ते आले. ऊर भरून ते येता घर भरून ते आले. फडफडते पंख आता घरी परतून आले. ससळे सुन्न पानं ससळे सुन्न पानं पाना पानातून मन. ससळे सुन्न पानं पाना पानातून मन. चिंब चिंबणी थरथरे गलबले तिचे मन. ससळते सुन्न पानं पाना पानातून मन. चिंब चिंबणी थरथरे गलबले तिचे मन. तिचा जीव कासावीस तिचा जीव कासावीस त्यात पडतो पाऊस. तिचा जीव कासावीस त्यात पडतो पाऊस. पावसाच्या उभ्या धारा छेडी मनाच्या त्या तारा. पावसाच्या उभ्या धारा छेडी मनाच्या त्या तारा. तार झंकारताच
सूर झंकारून आले, तार झंकारताच सूर झंकारून आले, फडफडते पंख आता घरी परतून आले. मंद कासवाचे पाय, मंद कासवाचे पाय उभ्या आसवांच्या सरी, मंद कासवाचे पाय उभ्या आसवांच्या सरी, थेंब पडती टपोरी मनी रुंदावती दरी. मंद कासवाचे पाय उभ्या आसवांच्या सरी, थेंब पडती टपोरे मनी रुंदावती दरी. तिचे कसे सावरावे घर, कसे सावरावे घर काट्या कुट्यांची ती भर, कसे सावरावे घर काट्या कुट्यांची ती भर. करू छातीचा तो कोट त्याला देईन आधार, करू छातीचा तो कोट त्याला देईन आधार. माझे मन ते खंबीर आता तरुण ते आले, माझे मन ते खंबीर आता तरुण ते आले, फडफडते पंख आता घरी परतून आले, ढग फुटून ते येता खग जमून ते आले, फडफडते पंख आता घरी परतून आले. माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे तू चालत राहा. श्री मुक्ती सांगणारी ही कविता तू चालत राहा. तू चालत राहा, तू चाल तुझ्या खंबीर पावलांनी, तू चाल तुझ्या खंबीर पावलांनी, अगदी बिंदास्त वाटल्यास पळत राहा, थांबणं तुझ्या स्वभावात नाही. तू चाल तुझ्या खंबीर पावलांनी, बिंदास्त वाटल्यास पळत राहा, थांबणं तुझ्या स्वभावात नाही. तू मागे वळून बघू नकोस, तू मागे वळून बघू नकोस, भुजगावण्यांना भिवू नकोस, तू मागे वळून बघू नकोस, भुजगावण्यांना भिवू नकोस. रस्त्यावरची आमिषं, रस्त्यावरची देखणेपणं ही आमिष असतात, रस्त्यावरची देखणेपणं ही आमिष असतात, त्यांना पाहून खुलू नकोस, भुलू नकोस. भुजगावण्यांना तू भिवू नकोस, रस्त्यावरली देखणेपण हे आमिष असतात, त्यांना पाहून खुलू नकोस, भुलू नकोस. हे दिवस असतात सावरांचे आणि आवरायचे सुद्धा, हेच दिवस असतात सावरायचे आणि आवरायचे सुद्धा. तुझ्या पायात विश्व आहे हे विसरू नकोस, तुझ्या पायात विश्व आहे हे विसरू नकोस. गुलाबी आयुष्य तुझं फुलत राहो फुलासारखं, गुलाबी आयुष्य तुझे फुलत राहो फुलासारखं. पण एक गोष्ट लक्षात ठेव, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, कळीचा बळी कोणी घेतं, कळीचा बळी कोणी घेतं, काट्यांच्या वाट्याला कोण जात नाही, काट्यांच्या वाट्याला कोण जात नाही. माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे जागल्या. हा जो जागल्या आहे तो समाजासाठी जागता पहारा देतो आणि सतत समाजाचा ध्यास घेतलेला आहे, समाजाच्या विकासाचा ध्यास घेतलेला आहे, असा जागल्या मी तुमच्यासमोर सादर करत आहे. जागल्या. उद्याचा सूर्य उगो न उगो, आम्हाला तर रात्र जागवायची आहे. उद्याचा सूर्य उगो न उगो, आम्हाला तर रात्र जागवायची आहे. रात्रीच्या गर्भातील उषक कालाला फुंकर घालून उठवायची आहे. उद्याचा सूर्य उगो न उगो, आम्हाला तर रात्र जागवायची आहे. रात्रीच्या गर्भातील उषक कालाला फुंकर घालून उठवायची आहे. का रात्री कितीही आल्या, सूर्यही गेला तळपून, का रात्री कितीही आल्या, सूर्यही गेला तळपून, झोपडीतला अंधार तर कधी न गेला फाटून. का रात्री कितीही आल्या, सूर्यही गेला तळपून, झोपडीतला अंधार तर कधीच न गेला फाटून. उद्याचा सूर्य तरी काय घेऊन येणार आहे, उद्याचा सूर्य तरी काय घेऊन येणार आहे, नयनातले अश्रू तरी चुंबून का घेणार आहे. उद्याचा सूर्य तरी काय घेऊन येणार आहे, नयनातले अश्रू तरी चुंबून का घेणार आहे. सर्वच आता सांगत आहेत सूर्याजवळ नाते आज, सर्वच आता सांगत आहेत सूर्याजवळ नाते आज. फाटक्या चिंध्या जाळताना वाटली नाही का यांना लाज, सर्वच आता सांगत आहेत सूर्याजवळ नाते आज. फाटक्या चिंध्या जाळताना वाटली नाही का यांना लाज. परवा नाही आता आम्हाला, परवा नाही आता आम्हाला, कोणी पेटो अगर पेटवणार आहे. परवा नाही आता आम्हाला, कोणी पेटो अगर पेटवणार आहे. अरे उद्याचा सूर्य उगो न उगो, आम्हाला तर रात्र जागवायची आहे. उद्याचा सूर्य उगो न उगो, आम्हाला तर रात्र जागवायची आहे.
हे होते आपल्यासोबत प्राध्यापक विजय मोहिते, ते सिद्धार्थ कॉलेजचे प्राध्यापक आहेत आणि ते चांगले कवीसुद्धा आहेत. आणि त्यांनी आपल्या सर्वांसाठी मराठी एक नंबर बातम्या ह्या फेसबुक लाईव्हतर्फे आपल्या सर्वांसाठी त्यांच्या काही निवडक कविता सादर केल्या, त्याकरता त्यांचे आम्ही मराठी एक नंबर बातम्यातर्फे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू.